त्यांनी विमा पाटस कारखाना चाललेला आणि ते झालं की त्या पाठोपाठ हा तुमचा कारखाना त्याच रस्त्याने चाललेला. बाबांनो, हे उभं करायला अक्कल लागते, डोके लागतात. आज जर भाऊ वरनं बघत असतील ना, वहिनी वरनं बघत असतील ना, इथं दुसऱ्याचा पुतळ्या कसा निघाला, माझा कसा निघाला, असा दुसऱ्याचा वरलं मी बाकी काय म्हणतो. आणि जबाबदार माणसं जी 20-20 वर्ष सत्तेत राहिली, काय भाषण वापरतात, काय भाषा वापरतात, तशी भाषा सुद्धा आम्हाला वापरता येते. पण हा दोन पुतल्यामधला फरक काही सांगतो तुम्हाला. कैलासवासी भाऊंचे आमच्यावर संस्कार आहे. इथं खेदाने नमूद करावं असं वाटतं, ज्यावेळी 2006 साली दुर्दैवानं भाऊंचं दुःखद निधन झालं, शरद पवार मुंबईवरनं भाऊंच्या अंत्यदर्शन घेण्यासाठी पुण्याला आले. त्यानंतर 15 दिवस आपण सगळे इथं इंदापूरच्या गेस्ट हाऊसला होतो. अजित पवारला नाही वेळ झाली येऊन भेटायची, का नाही झाली? ही संस्कृती. आप्पासाहेब पवारचं ज्यावेळी दुःखद निधन झालं, त्या अंत्यविधीला हा पुतण्या गेला होता. हा दोन पुतण्यातला फरक काही सांगतो तुम्हाला. त्याला राजकीय संस्कार घ्यावा लागतात. माणसं पैशानं आणि दादागिरीनं मोठी होत नाही, तर समोर बसलेल्या सामान्य माणसाच्या जनतेच्या आशीर्वादानं माणसं मोठी होतात, हे मला त्यांना या ठिकाणी मुद्दाम सांगायचं. इथं आले ते म्हणले की तुमचा पुतण्या म्हणले जॅकेट घालतो म्हणले. हो, मी जॅकेट घालतो, हा काय अडचण काय, मी जॅकेट घालतो आणि हा 12 मधीचा माणूस कोट घालतो. 70,000 कोटीची ओळख महाराष्ट्राला कुणी करून दिली? आणि कुणीतरी मागाशी म्हणाले हेलिकॉप्टरनी, हेलिकॉप्टरने आमच्या लाकडीलाच म्हणले धरणात पाणी असं तर माझ्याकडे या, धरण भरून दाखवतो. ही नेतृत्व सांगतो. इंदापूरच्या पुतण्याला आत्मक्लेश करायची पाळी आली नाही. आणि मी आपल्याला जबाबदारीने सांगतो, भाऊंच्या साक्षीनं, पुतळ्याच्या साक्षीनं, समोर भाऊंचा पुतळा आहे. इंदापूरच्या पुतण्याला कधी आयुष्यात कधी आत्मक्लेश करण्याची पाळी येणार नाही. पण तुम्हाला मात्र कराडला जावं लागलं. आणि काय केलं कराडला जाऊन? माझं काही चुकलं असेल तर माफ करा, मला पुन्हा मंत्रिमंडळात घ्या. कारण की ही पवार मंडळी फार तयार आहे. एखादी संस्था जर का नावा रूपाला आली, तिचा टर्नओव्हर मोठा झाला, ही मंडळी त्या ठिकाणी तिथे येऊन प्रचाराचा शुभारंभ करतात. निवडणूक त्या ठिकाणी येते, त्यावेळेला ही मंडळी नेमकी टर्नओव्हर त्या संस्थेचा पाहतात. आज जवळपास 450 कोटीचा साहेब या ठिकाणी या संस्थेचा टर्नओव्हर आहे. आणि ही टर्नओव्हर पाहिल्यानंतर या संस्थेकडे आता इथं ही चांगली चाललेली संस्था आहे, ही आपल्या ताब्यामध्ये आले पाहिजे, अशा पद्धतीचा उपद्रव करणारी कायमस्वरूपीची मंडळी या ठिकाणी.